याचे रिफर्केशन्स देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसतं? काही नाहीच आहे त्यामुळे होते. आता या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला. मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी 4-5 दिवस एखाद दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हौसा देऊन एक जनमानस हौसा बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो. पण लोकांच्यात हीही चर्चा आहे की हे तात्पुरतं आहे, हे निवडणुकीच्या पूर्वी यापूर्वी या लोकांची आता सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चासुद्धा नागरिकांच्यात आहे. त्याचा काही ना काहीतरी परिणाम होईल. पण एकूणच फुकट किंवा या देवण्याच्या सगळ्या प्रवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्याच्याविषयी तुमचं मत काय? म्हणजे ओव्हरऑल योजना पुढच्या असं आहे की शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक केली ते योग्य आहे. पण नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भातली जर लक्षात ठेवली तर ते सतत एक म्हणायचे की ही रेवडी आहे, हे रेवडीचं वाटप आहे आणि या रेवडीच्या वाटपानं देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही, ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे जे नरेंद्र मोदी यापूर्वी अनेकदा बोलले त्याच्याशी प्रामाणिकपणा जर त्यांचं असेल तर हे चाललं आहे. त्याच्यासंबंधी स्वच्छतेने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही आज लेख केला आहे सामना, त्याच्यात तुम्ही म्हणताय की दिल्लीत मराठी माणसांनी भुजरेपणा सोडला पाहिजे आणि मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकस आहे, ही गोष्ट खरी नाही असं तुम्ही माझं म्हणतं? आकस आहे असं नाही, पण मराठी लोक असं आम्ही फाजेंचे सभासद, मी अनेक सभासद असे पाहिजे यापूर्वी की त्यांचं दिल्लीत होईनच समज नाही. कसं आहे की एक तर मराठी आणि महाराष्ट्रात आलेले अनेक आमचे सहकारी त्यांचं दिल्लीतलं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रात आलेल्या लोकांच्या पुरतं सीमित असतं. आम्ही कधी कर्नाटकचा किंवा नॉर्थ ईस्टचा किंवा तिकडच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्यांच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध नसतो. जाणं येणं बैठक आमच्या अंशात असते. माझ्या मते हे व्यापक चाचण्याची गरज आहे. आणि शेवटी देश म्हणून आपल्याचं देशाकडे बघावंच लागेल आणि देश म्हणून बघत असताना या देशातल्या विविध राज्यात विविध भाषेमधल्या अनेक घटकांच्याशी सुसंवाद डायलॉग हा जर आपण ठेवला तर माझी खात्री आहे की त्याची अधिक उपयुक्तता आहे.